नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव शेखर खैरनार. आज आपण इथे दोन अपयशाच्या कारणांबद्दल बोलणार आहे. तर हे जे दोन अपयशांचे कारण आहे हे नक्की आहेत तरी काय, आणि का स्पर्धा परीक्षांना आपण सामोरे जाताना ह्या अपयशांमुळे आपण कुठेतरी मागे पडतो, आणि ज्या वेळेस आपण स्पर्धा परीक्षा देत असू त्या कुठल्याही असो, त्या बँकिंगच्या स्पर्धा परीक्षा असू शकतात, त्या MPSC UPSC असू शकतात, किंवा इतरही स्पर्धा परीक्षा आहेत, ज्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपण पूर्ण तयारीशी उतरत असतो, पण ज्यावेळेस आपण खूप तयारी करून पेपरला जातो त्यावेळेस आपण खूप उत्साही असतो. काही जणांचा उत्साह तिथेच कमी होतो ज्यावेळेस ते पेपर सेंटरच्या बाहेर येतात, आणि बाहेर आल्यानंतर त्यांना जाणवतं की यार आपण तर पास होणार नाहीये. काही लोकांबद्दल आपण सध्यातरी चर्चा करणार नाहीये. मी अशा लोकांबद्दल चर्चा करणार नाहीये जे पेपर सेंटरच्या बाहेर आल्यानंतर डिसअपॉइंट होतात आणि म्हणतात यार माझं सिलेक्शन तर होणार नाहीये. ऍक्च्युली त्या लोकांनी अभ्यास केलेलाच नाहीये, आणि मी त्यांना पूर्वता जाणीव असते की माझं सिलेक्शन होणार नाहीये. आपण त्या लोकांबद्दल बोलणार नाही. ऍक्च्युली त्यांनी खूप जास्त प्रिपरेशन करायला हवं. स्पर्धा परीक्षा हा छोट्या मुलांचा खेळ तर नाहीये, त्यामुळे आपण पूर्ण तयारीशी पेपरला गेलं पाहिजे हे माझं मत असणार आहे. मी अशा लोकांबद्दल बोलणार नाहीये ज्यांची तयारी पूर्ण नसते. त्यांनी पूर्णतः तयारी करावं, त्यानंतर माझा व्हिडिओ बघावा, जेणेकरून त्यांना ह्या व्हिडिओचा कंटेंट समजेल, नक्की मी काय बोलायचा प्रयत्न करतो. तर आपण बोलणार आहे अशा विद्यार्थ्यांबद्दल ज्यांची तयारी असते, आणि ते तयारी करून पेपरला जातात, आणि पेपरला गेल्यानंतर होपफुल असतात कुठेतरी आपलं सिलेक्शन होणार आहे, आणि सिलेक्शनची वाट बघत ते रिझल्टसाठी कासावीस असतात की रिझल्ट कधी लागेल, रिझल्ट कधी लागेल. आणि रिझल्टच्या दिवशी ज्यावेळेस आपला रिझल्ट आपल्या हातात येतो, आपण ऑनलाईन चेक करतो, त्यावेळेस रिझल्ट बघून बरेच जण डिसअपॉइंट होतात कारण की त्यांचं सिलेक्शन झालेलं नसतं. तर माझा हा व्हिडिओ अशा दोन कारणांसाठी आहे ज्या कारणांमुळे त्यांचा रिझल्ट कुठेतरी लॅक करत असतो. पहिलं आहे, ज्यावेळेस आपण पूर्ण तयारीशी जातो हे आपल्याला वाटत असतं, पण ऍक्च्युली ती पूर्ण तयारी नसतेच. कधी काही लोक असे असतात ज्या लोकांना वाटतं की माझी तयारी पूर्ण झाली आहे, कारण की ते एका पर्टिक्युलर एरियामध्ये स्टडी करत असतात, पर्टिक्युलर लोकांमध्ये स्टडी करत असतात, आणि त्या लोकांना कम्पेअर केलेलं असतं की मी यांच्यापेक्षा हायर लेवलला आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला हे बघायला पाहिजे की आपण ज्या लोकांमध्ये अभ्यास करतोय ते लोक खरंच त्या पातळीचे आहेत का, की ज्यांच्यासोबत आपण कम्पेअर करून स्वतःला ठरवू शकतो की आपण पास होणार आहे की नापास होणार आहे, किंवा आपला सक्सेस रेशो काय असणार आहे. ही पहिली गोष्ट. यामध्ये ज्या मुलांचं प्रिपरेशन त्यांना वाटतंय की पूर्ण असतं आणि ते पेपरला जातात पण सिलेक्शन होत नाही, त्या मुलांनी हे लक्षात घ्यायला हवं की आपलं प्रिपरेशन कुठेतरी पूर्ण नव्हतं, म्हणून आपल्याला हे अपयश मिळालं. त्यामुळे ह्या अपयशाला घाबरून चालणार नाहीये, बरोबर. आपलं प्रिपरेशन कुठेतरी लॅक होतं, आपल्याला ते प्रिपरेशन करायला पाहिजे. तर अशा मुलांनी सगळ्यात पहिले त्यांचं प्रिपरेशन चांगलं करावं या मतासाठी. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या लोकांना डिसअपॉइंट होतं की या रिझल्ट लागला, माझी तयारी पूर्ण होती, तरी मी पास झालो नाही, आतापर्यंत दोन एक्झाम दिल्या आहेत, मी आतापर्यंत 10 एक्झाम दिल्या आहेत, अजूनही पास होईना, अशा लोकांसाठी सगळ्यात महत्वाचा खेळ हा आहे की त्यांनी मानसिकता समजून घ्यायला हवी. मानसिकता, मी ह्या संदर्भात बोलतोय की आपण बऱ्याच वेळा अपयशाला बघून खचून जातो. तर स्पर्धा परीक्षा अशा लोकांचा खेळ नाहीये जे लोक अपयशाला बघून खचून जातात. अपयशाला बघून खचणं हे काम नाहीये. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे कुठेतरी लिहून ठेवा आणि परत परत वाचा, आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जी मी आता सांगणार आहे की अपयश, याला अपयश न म्हणता याला सक्सेस मिळवण्याची एक पायरी जर आपण म्हटलं की आपल्याला ही पायरी चढूनच वरती जायचं होतं, त्यावेळेस आपण अशा अपयशांना खचून जात नाही. आणि ज्यावेळेस आपण अशा अपयशांना बघून खचून जात नाही त्यावेळेस आपली विल पॉवर खूप जास्त चांगली वर्क करत असते. त्यामुळे परत परत विद्यार्थ्यांनो स्वतःला समजून सांगा की जे मिळालेलं अपयश आहे, जर तुमची तयारी पूर्ण असेल तर ती गोष्ट आहे, ठीक आहे. जर तुमची तयारी पूर्ण होती आणि अशी तयारी असूनही तुम्हाला अपयश मिळालंय, तर त्या अपयशाला खचून न जाता त्याला यशाची एक पायरी म्हणून आपण ओलांडली आहे असं समजून जर तुम्ही पुढे गेलात, तर तुम्हाला कुठलंही अपयश मागे खेचू शकत नाही.
तुम्हाला मागे खेचणारे एकतर आजूबाजूची परिस्थिती असते, लोकांचं मी म्हणत नाही, मी परिस्थिती म्हणतोय, काही जणांची शिकण्याची ऐपत नसते त्यामुळे ते व्यवस्थित शिकू शकत नाही, कंटेंट नसतो, ऑनलाईन टेस्ट सिरीज नसतात किंवा इतरही कंटेंट असतो तो स्पर्धा परीक्षांसाठी गरजेचा आहे आजच्या काळात, पण तो त्यांना अवेलेबल होत नाही कारण की त्यांच्यावर परिस्थिती कशी आहे. काहींच्या बाबतीत लोक जबाबदार असतात, अशा लोकांमध्ये ते वावरत असतात जे त्यांना डिमोटिवेट करतात असं म्हणूया, किंवा जे त्यांना व्यवस्थित एक मार्ग देत नाही स्पर्धा परीक्षांमध्ये कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे, काय नक्की करायला हवं हे तुम्हाला न सांगणारे लोक आहेत. मी त्या लोकांबद्दलही बोलतोय, म्हणजे एक मुळातच परिस्थितीबद्दल बोलतोय की परिस्थिती त्यांच्यावर तशी नसते की ते अभ्यास करू शकतील. आणि काही लोक जे असतात जे स्वतः कारणीभूत असतात या गोष्टींना, कारण की ज्यावेळेस आपण एखादी परीक्षा देतो आणि रिझल्टची वाट बघत बघत रिझल्टचा दिवस येतो आणि रिझल्ट आल्यानंतर आपण रिझल्ट बघून म्हणतो यार इतकी तयारी करूनही कुठेतरी नाही सिलेक्शन झालं, आता मी पुढची परीक्षा देणार नाहीये, हे सगळं मला फ्रॉड वाटायला लागलंय, हे सगळे एक्सक्युजेस आहेत. ज्यावेळेस आपण स्वतःला अशा पद्धतीने ट्रीट करतो की नाही हे फ्रॉड आहे किंवा नाही होते माझ्याच्याने, आपण स्वतःला डिमोटिवेट करतोय, हे न करता परत परत मी सांगतोय की अपयशाला अपयश समजू नका, ही एक संधी समजा. ठीक आहे, नशिबाने तुमच्यासाठी काहीतरी खूप चांगलं लिहून ठेवलंय आणि ते खूप चांगलंच आहे, त्याला अजून थोडा अवकाश आहे, तुम्ही तयारी आधीपासून करताय. ठीक आहे ना, मग तुम्ही मध्ये येणाऱ्या एक्झाम देताय पण तुमची एक्झाम तर खूप पुढे आहे अजून, त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीला न घाबरता तुम्ही ही एक संधी समजायची की मला अच्छा बरं झालं, मला कळालंय, ऍटलीस्ट मला कळालं तरी की माझ्या चुका कुठे होत आहेत, कारण की जे माझ्यासाठी लिहून ठेवलंय, जी परीक्षा माझ्यासाठी लिहून ठेवली आहे ती परीक्षा यायला अजून अवकाश आहे, पण त्या परीक्षेसाठी जे काही गरजेचं आहे ते मी ह्या एक्झामिनेशन मधनं समजून घेतोय. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही स्वतःला ट्रीट करा, कुठलंही अपयश तुमच्यासाठी अपयश नसेल, ती एक संधी असेल, आणि ती संधी ऍक्च्युअली मी म्हणतो आपण संधी साधू बनले पाहिजे अशा वेळेस, ज्यावेळेस ती संधी माझ्यासाठी खूप काही चांगलं शिकवून जाणार. अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय कुठल्याही परिस्थितीत खचून जाऊ नका, हा एक मानसिकतेचा खेळ आहे. ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षा देतात त्यावेळेस तुमची मानसिकता पण खूप जास्त वर्क करत असते, तुमची मानसिकता चांगली असेल तर तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये अभ्यास कमी करून नाही म्हणताय ना, पण तुमचा जेवढा अभ्यास आलाय तेवढ्या अभ्यासामध्ये तुम्ही कॉन्फिडेंटली पेपरला जात असाल तर जे प्रश्न विचारले जात आहेत त्या प्रश्नांचे व्यवस्थित उत्तर देऊन तुम्ही पास होऊ शकता. कुठली स्पर्धा परीक्षा तुम्हाला 100 पैकी 100 गुण मागतच नाहीये ना, मुळात काय की तुम्हाला जे येतंय ते तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आहे आणि तुम्हाला जे रिप्रेझेंट करायचं आहे त्यासाठी तुमचं नॉलेज खूप जास्त महत्वाचं आहे आणि ते प्रेझेंट करताना तुमचा कॉन्फिडन्स खूप जास्त महत्वाचा आहे. तर ह्या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या की आपण कुठेही अपयशाला घाबरून चालणार नाहीये, आपली तयारी कमी करू द्यायची नाहीये आणि तयारी करत राहा, आणि तयारी ही तुमची आजसाठी तुमच्या भविष्यासाठी असणार आहे, त्यामुळे तयारी कमी पडू नका, कारण की ज्यावेळेस तुम्ही तयारी कमी पडताय त्यावेळेस तुम्ही तुमचं भविष्य कुठेतरी अंधारात घालताय, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आपल्याला तयारी कमी करायची नाहीये, त्यामुळे तयारी करत राहा, कुठल्याही अपयशाला घाबरू नका, काही फरक पडत नाही. दोन एक्झाम अजून गेल्यात पण ह्या दोन एक्झामिनेशन मध्ये मी जे काही शिकलोय ते मला तिसऱ्या एक्झामिनेशन मध्ये कामाला येणार आहे, अशा मानसिकतेमध्ये राहा, यश तुमचंच आहे. थँक्यू.